संगमनेर तालुक्यातील अहमदनगर जिल्हा कार्यक्षेत्र आणि शेतकऱ्यांची 100 कोटींच्या वर ठेवी असलेल्या दुधगंगा नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीनं 31 मार्च 2017 भाग भांडवलावर 10% डिव्हिडंट अधिक दरनियंत्रण निधीमधून मोफत साखर वाटप करण्याचा शुभारंभ संस्थेचे संस्थापक भाऊसाहेब दामोदर कुटे यांच्या शुभहस्ते करण्यात आल्याची माहिती संचालक मंडळाच्या वतीनं व्यवस्थापक भाऊसाहेब गुंजाळ यांनी दिली. संगमनेर तालुक्याचे भाग्यविधाते माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात, मार्गदर्शक डॉक्टर सुधीर तांबे, शेतकरी विकास मंडळाचे अध्यक्ष बाजीराव पाटील खेमनर, ज्येष्ठ संचालक लक्ष्मणराव कुटे यांसह अनेकांचे आशीर्वाद मार्गदर्शन संस्थेच्या प्रगतीसाठी लाभत असल्याचं संस्थापक भाऊसाहेब कुटे यांनी सांगितलं. चांगल्या पद्धतीनं कर्ज वाटप करणं, त्या कर्जामधून त्या सभासदाचा प्रपंचाला चांगल्या पद्धतीनं मदत होणं, त्याच्यामधून चांगला प्रपंच त्यांचं सुधारणं, याच्यासाठी अतिशय चांगलं काम या ठिकाणी केलं. या संस्थेचे सभासद आपण जर पाहिले तर सर्वच थरातील लोक आहेत. सर्वसामान्य लोकसुद्धा, सर्वसामान्य सभासद, सर्वसामान्य माणसंसुद्धा सभासद या संस्थेचे आहेत. आणि त्या पद्धतीनं कर्ज घेणं, वेळेवर फेड करणं आणि त्याच्यामधून आपली प्रगती साधणं असं काम हे सर्व सभासदांचं झालेलं आहे. आणि त्याच्यामधून एक सभासदांना दुधगंगा पतसंस्थेच्या बाबतीमध्ये एक आदर हा तयार झालेला आहे. आणि त्याच्यामधून आपण साखर वाटपाचा कार्यक्रम हा दरवर्षी करतो तर साधारणपणे 3.75 कोटीचं भाग भांडवल हे संस्थेचं झालेलं आहे. आणि 3 कोटीच्या भागभांडवलावर 2017 साली 3 कोटी भागभांडवला 31 मार्च 2017 त्याच्यावर ह्या वर्षी आपण साखर देतोय. आणि डिव्हिडंडचे पैसे त्याच्यामध्ये वर्ग करून अधिक काही दर नियंत्रण निधीतून आपण त्याच्यामध्ये पैसे टाकतो आणि त्याच्यामधून ही साखर देतो. साधारणपणे 30 लाख रुपये हा डिव्हिडंड त्यांचा जमा झालेला आहे, 30-31 लाख रुपये. आणि दर नियंत्रण निधीमधून आपण 5-6 लाख रुपये टाकलेत, अशी एकूण 1100 पोते साखर, 36 लाख रुपयाची साखर या ठिकाणी वाटप करण्याचं काम सुरू झालेलं आहे. आणि टप्प्याटप्प्यानं सभासदांनी या ठिकाणी येऊन ती साखर घेऊन जावी. खूप मोठी अपेक्षा ही लोकांची साखरेच्याबाबत असते आणि ती पुरी करण्याचं काम आमचे व्हाईस चेअरमन असतील, संचालक मंडळ असेल, हे सर्वजण लोकांची अपेक्षा पूर्ण करण्याचं काम या ठिकाणी करतायत. आणि त्याच्यामधून एक आनंदाचं वातावरण या ठिकाणी झालेलं आपल्याला दिसतं आहे. त्याच पद्धतीनं बाकी संगमनेर विभागच्या बद्दल नंतर बोलू पण काय अजून पूर्ण त्याचं हे झालेलं नाही, ते सांगू नंतर. दुधगंगा नागरी सहकारी पतसंस्थेचं या ठिकाणी हे चाललेलं आहे. संगमनेर विभागच्या मार्फत तेल देण्याचं काम, डिव्हिडंड देण्याचं काम, रिबेट देण्याचं काम हे सुद्धा आहे. दिवाळी दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा ह्या सर्व सभासद असतील, हितचिंतक असतील, ग्राहक असतील यांना दिवाळी दसऱ्याच्या मी सर्वांच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा देतो. सभासदांना दरवर्षी दीपावली सणानिमित्तानं मोफत साखर वाटप करण्यात येत असते. 100 रुपयाच्या भागास 350 ग्रॅम साखर याप्रमाणे वाटप असून सभासदांना डिव्हिडंट 10% प्रमाणे रक्कम 30,89,675 अधिक दरनियंत्रण निधीमधून रक्कम 5 लाख रुपये याप्रमाणे 1,078 पोते साखर सभासदांना मोफत त्यांच्या भाग भांडवलानुसार मिळणार आहे. तर यावेळी व्हाईस चेअरमन रघुनाथ यशवंत कुटे, संगमनेर विभाग दूध सोसायटीचे चेअरमन दादासाहेब कुटे, संचालक भास्कर शेरमाळे, देवेंद्र काळे, अशोक सातपुते, भागवतराव गुंजाळ, नवनाथ अरगडे, रामनाथ कुरे, भास्कर पानसरे, राजेंद्र रहाणे, भाऊसाहेब खरात, कैलास घोडेकर, मुक्ताबाई पवार, दत्तात्रय थोरात, NM मंडलिक, रायभान पवार, हुसेन इनामदार, देविदास जाधव, बाबूराव सातपुते, अशोक जगताप, कैलास कुरे, व्यवस्थापक भाऊसाहेब गुंजाळ आणि सभासदांची उपस्थिती होती. संदीप घुले, सी न्यूज मराठी, संगमनेर.